आणि महामुंबईमध्ये आता बातम्या पाहूयात सविस्तर. दसरा मेळाव्यावरून राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाले. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडून पालिकेकडे अर्ज करण्यात आलाय. पालिकेनं त्याला अद्यापही परवानगी दिलेली नाही. तर शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटानं सुद्धा दसरा मेळाव्यासाठी तयारी सुरू केली आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरमणकर यांनी पालिकेकडे तशा प्रकारचा अर्ज केला आहे. तर राज ठाकरे यांनी दसरा मेळावा घ्यावा अशी विनंती मनसेच्या नेत्यांनी त्यांना केली आहे. त्यामुळे दसरा मेळावा नेमका कुणाचा होणार, म्हणजे शिवतीर्थावरचा दसरा मेळावा नेमका कुणाचा, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. समजा हजारो आणि लाखोची संख्येने लोक आले तर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ही आमची नाहीये, ही राज्य सरकारची. आणि हा पेच कोणी निर्माण केला आणि हा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करतोय हे तुम्हाला सर्वांना ते जाणत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की जी लोक सांगतायत आमच्यासाठी का हा प्रयोग नवीन नाहीये, तुम्हाला कदाचित आपण सर्व प्रेक्षकांनाही मी आवर्जून आठवण करून देऊ इच्छितो की 2014 साली पण हा प्रयोग झाला ना. मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी पण हा प्रयोग झाला. त्यावेळीच भारतीय जनता पार्टी तेच आशिष शेलार तेच चेहरा पुढे समोर आणण्याचा प्रयत्न केलेला मुंबई अध्यक्ष म्हणून त्यांनी. आज राज्याचे उपमुख्यमंत्री त्या काळामध्ये तर मुख्यमंत्री होते, तरी देखील मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न त्यांनी केला ना, पण ते कुठे यशस्वी झाले. यंदाचा दसरा मेळावा कोण घेणार यावरून शिवसेनेत रस्सीखेच सुरू असतानाच आता दसरा मेळाव्याच्या आयोजनात शिंदे गटानं जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. शिंदे गटाचे आमदार सदा सरमणकर यांनी दसरा मेळाव्याच्या आयोजनाच्या परवानगीचं पत्र मुंबई महापालिका प्रशासनाला दिलं आहे. त्या पत्रावर पालिकेनं काय केलं याचं एक स्मरणपत्रसुद्धा पालिकेला पाठवलं आहे. दुसरीकडे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला कोण येणार यावर सुद्धा चर्चा आहे. शिंदे गटाच्या या दसरा मेळाव्याला निहार ठाकरे उपस्थित असतीलच, शिवाय राज ठाकरे यांना सुद्धा या मेळाव्याचं आमंत्रण दिलं जाण्याची शक्यता आहे. सणांच्या निमित्तानं मुंबईत भाजपनं जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू केलंय आणि याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधलाय. सणांचं राजकारण करणं योग्य नाही अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. दहीहंडी आणि गणेशोत्सवावर मुंबईत भाजपनं छाप पाडली आहे. दहीहंडीत भाजपच्या नेत्यांनी मुंबई आणि ठाणे परिसर पिंजून काढला होता. आता गणेशोत्सवात मुंबईत ठिकठिकाणी होर्डिंग्स लावून भाजपनं मतदारांना साथ घातली आहे. दुसरीकडे आदित्य ठाकरेही विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देत आहेत. कुलाब्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट दिल्यानंतर जे कोणी राजकारण करतायत त्यांचा तो बालिशपणा असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. तर 2 वर्षांनंतर नागरिक सणवारांचा आनंद घेत आहेत, त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून आनंद घेऊया असंही आदित्य ठाकरे म्हणाले. मी आपण बघत असाल लहानपणीपासून अनेक मंडळाशी फिरत असतो. आधी माझ्या वडिलांसोबत फिरायचो, आता मी वेगळं फिरतोय, साहेब पण सगळीकडे फिरत आहे. ही सवय राहिलेली आमची, कारण कसं असतं गणेश मंडळ आपली एक साधारण आपली काही काही पक्षाचे मंडळ असतात, अनेक वेगळे कार्यकर्ते एकत्र येतात, सणवार असतो, तरुण मंडळी सगळी उतरते आणि साजरा करत असतं, तर त्यांना सगळ्यांना भेटायला आणि बापाचा आशीर्वाद घ्यायला. भाजपच्या होर्डिंग बाजीवरही आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला. कुणाच्या आशीर्वादामुळे नव्हे तर गणपती बाप्पामुळे सगळं काही सुरळीत सुरू असल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेचा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी समाचार घेतला. जर हिंदुत्वाची विचारसरणी जर कोणाजवळ असेल तर ती फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीजवळ आहे. मग आमच्या विचाराचं लोकांमध्ये जाऊन आम्ही प्रदर्शन करणं किंवा आमचा विचार लोकांपर्यंत सांगणं यासाठी जर आमची बॅनरबाजी कोणी करत असेल आमचे कार्यकर्ते, त्यात गैर काही नाही असं मला स्वतः. गणेशोत्सवात सगळ्याच पक्षांनी भेटींचा धडाका लावलाय. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सगळ्याच पक्षाचे नेते बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत आहेत. मात्र निवडणुकीत बाप्पा विजयाचा आशीर्वाद कुणाला देणार हे निकालानंतर स्पष्ट होईल. प्रशांत बाग आणि तुषार रूपनवर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे दसऱ्याच्या आधीच राज्यात पुन्हा एकदा राजकीय नेत्यांच्या सीमोल्लंघनाचे वारे वाहू लागलेत. कारण शिंदे फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसच्या 2 माजी मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे.
काँग्रेसच्या एका माजी मुख्यमंत्र्यासह काही आमदार काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या वाट्यावर आहेत. काँग्रेसचे हे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही संकेत आहेत. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या 7 आमदारांनी भाजपला मतदान केलं होतं, त्यामुळे काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. तर शिंदे सरकारच्या फ्लोअर टेस्टच्या वेळी काँग्रेसचे 10 आमदार सभागृहात गैरहजर होते. कोणी नाराज जरी असलं तर त्याचा उपयोग नाराजीचा कधी करून घ्यायचा याची एक वेळ असते. आज त्याचा उपयोग आम्ही करणार नाही. प्रसंग येईल तेव्हा त्यांच्या नाराजीचा फायदा आम्ही करून घेऊ. काँग्रेसमधून महाराष्ट्रात कोणी फुटणार नाही या बातम्या आहेत. पण जी भाजप हे अभियान जे सुरू करते आहे, कारण की भाजपाला लोकांना मुख्य मुद्द्यांकडून डायव्हर्ट करायचं आहे आणि त्यांची ही पॉलिसी अनेक वर्षापासून चाललेली आहे. तिकडे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. पण याच वेळेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अशोक चव्हाण यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले. या भेटीदरम्यान पटोले आणि अशोक चव्हाण यांच्यात बंददाराआड चर्चा झाल्याची माहिती सुद्धा मिळते. काँग्रेस अर्धी अर्धी वाटून घेऊ हे विधान आहे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं. फुटीच्या चर्चांवर नारायण राणे यांनी हे वक्तव्य केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नारायण राणे यांच्या घरी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन राणे कुटुंबियांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्यानंतर या दोन्ही मान्यवरांना काँग्रेसच्या फुटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळेला नारायण राणे यांनी हे विधान केलंय. परत मला सांगा तुम्ही, पण ते काँग्रेसवाले म्हणून येत नाही आहेत, शिवसेनेत येत आहेत. त्यांच्या ते शिवसैनिक होणार उलट चांगलं काम करत आहेत. काँग्रेस करके नाही रहेंगे ना. मगर एक तो शिवसेना इनके शिंदे के ग्रुप में शिवसैनिक करके जाएंगे, नहीं तो बीजेपी करके आएंगे. वो जो काँग्रेस बची है हम लोग बांट के लेंगे. खरं म्हणजे काँग्रेसच्या बद्दल मी बोलत नाही, सभागृहात मी बोललेलो आहे. त्यांची जी काय फरफट सुरू आहे ते आपण पाहतोय. त्यामुळे मला काय आता कोणावर टीका करायचा माझा स्वभाव नाही. तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानी गणरायाचं दर्शन घेतलं. गणपतीच्या दर्शनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नारायण राणे यांच्याशी खास चर्चाही केली. आपली सदिच्छा भेट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. 2.5 वर्षांपूर्वी जे सरकार होतं ते घरी बसवण्याचा निर्णय शिंदेंनी घेतला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, असं नारायण राणे म्हणाले. काही नाही, याच्यामध्ये सदिच्छा भेट होती गणपती राणे साहेबांच्या घरी. दर्शनाला आलो, शेवटी भेटल्यानंतर जुन्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळतोच. त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीतले अनुभव, आपण शेवटी हे जनतेचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे. सर्वसामान्यांसाठी जेवढं काही जास्ती चांगलं करता येईल ते नक्की त्याच्याबद्दल चर्चा झाली. बाळासाहेबांच्या त्यावेळची, दिघे साहेबांच्या आठवणी, सगळ्याच आठवणींना उजाळा मिळाला. इन्होने एक निर्णय लिया जो मुझे पसंत है कि ये पिछले 2.5 साल जो सरकार था उनको घर में भेजने का जो निर्णय है वो हमें ज्यादा पसंद है. उसे अभिनंदन करने के लिए मैं बुलाया था और गणेश दर्शन. तिकडे नारायण राणे यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नेते मोहित कंबोज भारतीय यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं. मोहित कंबोज हे गेल्या काही काळात नवाब मलिक यांच्यावर त्यांनी केलेले आरोप,
या दोघांमध्ये झडलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी यामुळे चांगले चर्चेत आले होते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अंधेरीच्या राजाचं दर्शन घेतलं. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून आदित्य ठाकरे मुंबईतल्या विविध गणेश मंडळांना भेटी देत आहेत. आज सकाळीही आदित्य ठाकरे यांनी फोर्टच्या राजाचं दर्शन घेतलं होतं. लोकमत समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर देवेंद्र दर्डा, जॉईंट MD आणि एडिटोरियल डायरेक्टर ऋषी दर्डा यांनी आज न्यूज 18 लोकमतच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळेला दैनिक लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी हे सुद्धा उपस्थित होते. यावेळेला या सगळ्या मान्यवरांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन त्याची आरतीही केली. न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयात पहिल्यांदाच गणपती बाप्पा विराजमान झालेत आणि विविध क्षेत्रातले मान्यवर या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी आवर्जून गर्दी करतात. तिकडे गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज आमच्या ऑफिसमध्ये पोहोचले. गणपती बाप्पांची आरतीही केली. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता बळांची, जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान. विधान परिषदेतले आमदार सुनील शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्तानं न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळेला बाप्पाची आरती करत त्यांनी बाप्पाचे आशीर्वादही घेतले. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी नवी मुंबईत हक्काचं घर आणि त्यासाठीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी. सिडकोची घरांची लॉटरी निघेल आणि आपल्याला हक्काचं घर मिळेल अशा आशेवर असणाऱ्यांची इच्छा आणि आकांक्षा यावर पाणी पडणार असं दिसत आहे. कारण सिडकोनं 4,000 घरांची लॉटरी जाहीर केली, पण या घरांच्या लॉटरीत सहभागी होणाऱ्यांना साधारण 1.5 लाख ते 1.5 लाख रुपयांचं डिपॉझिट आधीच भरावं लागेल. लॉटरीत सहभागी होणारे सामान्य 1.5 लाख रुपये एकाच वेळेला एक रकमी कुठून आणणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. सिडकोची घरं 22 लाखांपासून 34 लाखांपर्यंतच्या किमतीची आहेत. नवी मुंबईच्या मानानं घरांच्या किमती आवाक्यात आहेत, पण लॉटरी मात्र अतिशय महागडी आहे. त्यामुळे लॉटरीत किती लोक सहभागी होतात हे पाहणं उत्सुकतेचं आहे. आणि आता काही बातम्या गणपती बाप्पांबद्दल. मुंबईच्या दीपक मखवाना यांनी बाप्पाच्या जवळ अयोध्येतील राम मंदिराचा देखावा साकारलाय. राम मंदिराची अतिशय हुबेहूब प्रतिकृती त्यांनी इथे साकारली आहे. एवढंच नाही तर बाप्पाची मूर्ती देखील प्रभू श्रीरामाच्याच रूपात आहे. आता ही जी मूर्ती आपण पाहतोय ती आहे प्रभू श्रीरामाच्या रूपात. अगदी श्रीरामाच्या केसापासून ते पायापर्यंत जशी रामाची वेशभूषा असते त्याचप्रमाणे या गणपती बाप्पाला हे रूप देण्यात आलंय. तुम्ही बाप्पाच्या हातात धनुष्य आणि बाण सुद्धा पाहू शकता आणि हे या संपूर्ण परिसराकडे बघता आपण मुंबईत आहोत असं म्हणणारच नाही, कारण ही अयोध्या अगदी हुबेहूब साकारली आहे मुंबईच्या दीपक मखवाना यांनी. त्यांनी संपूर्णपणे राम मंदिराच्या प्रवेशद्वारापासून ते राम मंदिर कशा प्रकारे असेल, त्याचा परिसर कशा प्रकारे असेल, काय काय
वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा तिथे असतील. मंदिराची उंची ही 161 फूट असेल, किती लांब असेल ते, आणि तीन मजल्याचं असं संपूर्णपणे डिटेलिंग करून अगदी बारीक सारीक गोष्टी त्यांनी यामध्ये साकारलेल्या आहेत. मंदिर ज्यांनी संपूर्णपणे तयार केलं, आपण त्या दीपक मकवाना यांच्याशीच बोलूया. तुम्ही किती दिवसात हे संपूर्ण साकारलं आणि या मागचा उद्देश तुमचा काय होता? ये मैंने 2-2.5 महीने ही पहले डिसीजन ले लिया था कि इस साल गणपति के सजावट के लिए राम मंदिर का करना है. और ये राम मंदिर का मुद्दा आप देख सकते हैं, लास्ट 30 से 31 साल हो गया जो राम मंदिर का मुद्दा जो रुका हुआ था. तो अभी अगले साल 2023 में राम मंदिर बन के रेडी हो जाएगा. ये बनाने में मुझे सेटअप रेडी करने के लिए मुझे 15 से 20 दिन लगा, पर 2 महीने पहले मैंने सेटअप रेडी किया. तो आप देख सकते हैं मूर्ति भी इको फ्रेंडली है. तो पहले मैंने राम भगवान के स्वरूप में मूर्तिकार को ऑर्डर दिया था, तो उन्होंने मुझे बोला हाँ बन जाएगी. तो उसके बाद मैंने पूरा सेटअप राम भगवान का दरबार रेडी किया. वीडियो जर्नलिस्ट रमेश भट्ट सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यभरात उद्या गौराईचं आगमन होणार आहे. तब्बल 2 वर्षानंतर निर्बंधमुक्त अशा प्रकारचा गणेशोत्सव साजरा होत असल्यानं बाजारामध्ये यावर्षी ग्राहकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. बाजारामध्ये नवीन साड्या, दागिने, मुखवटे हे सुद्धा मोठ्या प्रमाणात आणि विविध प्रकारचे उपलब्ध आहेत. पण हे सामान हातोहात विकलं गेलं असल्यानं दुकानदारांनी सुद्धा अतिशय समाधान व्यक्त केलंय. बाजारातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. महाराष्ट्रामध्ये गणरायाचं वाजत गाजत स्वागत झाल्यानंतर आता आगमनाची वेळ आली आहे, ती गौरीची. महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये गौरी म्हटलं जातं, काही भागांमध्ये महालक्ष्मी म्हटलं जातं. अगदी जसा भाग असेल त्यानुसार काहींकडे एका गौरीचं आगमन होतं तर काहींकडे दोन महालक्ष्म्या असतात. तर महाराष्ट्रातल्या या वेगवेगळ्या परंपरेचा जर मिलाफ कुठे होत असेल तर तो मुंबईच्या दादर परिसरामध्ये. आपण सध्या साडीघरमध्ये आलेलो आहोत, जिथं गौरीला नटवायची सगळी तयारी झालेली आपण पाहतो आहोत. खरं तर आता गौरीचं आगमन होण्याच्या आधीच बऱ्यापैकी लोकांनी सगळं सामान, म्हणजे अगदी गौरीचे मुखवटे असतील, दागिने असतील, साड्या असतील, घेऊन गेलेले आहेत आपापल्या गावी. परंतु तरी सुद्धा आपण आता साडीघरमध्ये आलोत, कारण यावर्षीचा ट्रेंड जाणून घेणं महत्वाचं आहे. तब्बल 2 वर्षानंतर गणरायाचं आणि गौरीचं आगमन होत आहे संबंध महाराष्ट्रात, आणि त्यामुळं प्रत्येकाचा उत्साह हा द्विगुणित झालाय. आपण पाहतोय ही छोटीशी गौरी आहे. साधारण कोकणामध्ये परंपरा आहे की एकच गौरीचं आगमन होतं, आणि त्यामुळे बसलेली गौरी किंवा उभी गौरी अशी सुद्धा परंपरा आहे. इथं तुम्ही गौरीची ही फायबरची मूर्ती पाहत आहात, जिला साडी जी आहे ती आयती साडी शिवून नेसवलेली आहे. ही साधी 6 वारी साडी जिला आपण म्हणतो तशी नेसवलेली आहे. तर दुसरीकडे इकडे मी तुम्हाला दाखवेन की साडीघरचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी पहिल्यांदा शिवलेली 9 वारी ही ट्रेंडमध्ये आणली, आणि तशीच गौरीला सुद्धा इथे आपण पाहतो आहोत की एक छोटीशी गौरी आहे, साधारणतः 1.5 फुटाची गौरी आहे, तिला 9 वार शिवलेली 9 वार घालण्यात आलेली आहे. म्हणजे महाराष्ट्राची जी जे आपण पारंपरिक वस्त्र म्हणू ते वस्त्र इथं गौरीला घालण्यात आलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी सह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.